आणि पुण्यातल्या या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण जाणून घेऊया. केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि त्याचं एपी सेंटर आधी नागपूर असायचं, आता पुण्यामध्ये. मग ड्रग्ज असू दे, हिट अँड रन केस असू दे, काल पोलिसांवर झालेली जी घटना असेल ती असू दे, अतिशय पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम हा सातत्याने वाढतोय आणि अतिशय काळजीची ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. पोलीस सुखरूप नसतील तर सामान्य लोकांची काय परिस्थिती आहे? गुंडांचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये महायुती त्यांनी केल्यामुळे आता गुंडांना कुठेही भीती वाटत नाही. छोटे मोठे गुन्हेगार सुद्धा आता पोलिसांवर हात उचलायला लागलेत, जाळायचा प्रयत्न तिथे करत आहेत. आता होम मिनिस्टर साहेब झोपलेत का, पालकमंत्री साहेब कुठे आहेत, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागेल. फक्त पुण्याचा विषय असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात ही दुर्दैवी परिस्थिती आज आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांना, मुलींना, तसंच सामान्य लोकांना न्याय द्यायचा असेल तर योग्य अशी भूमिका आणि पॉलिसी सरकारकडनं करण्याची जरूरत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.